हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, भाजपा भुजबळांना ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करतय, अंजली दमानिया यांचा दावा, भुजबळांकडून दाव्याचा इन्कार। अंजली दमानिया आमच्या पक्षाचे निर्णय घेत नाहीत, दमानिया सुप्रिया सुळेंच्या अधिक संपर्कात, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अंजली दमानिया यांची थोड्याच वेळात लोकशाही मराठीवर एक्सक्लुसिव मुलाखत, भुजबळांवर केलेल्या दाव्यावर दमानिया काय बोलणार याकडे लक्ष। महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि घटक पक्षांवर विश्वास नाही, मवियातील नेते संधी साधू, राज ठाकरेंची मवियावर टीका। ईडी विरोधात ठाकरे बंधूंचं एकमत, ईडीचा गैरवापर भाजपवरच उलटेल, राज ठाकरेंचा भाजपला सावधानतेचा इशारा। इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही, मवियाची इंडिया आघाडी होऊ देणार नाही, प्रकाश आंबेडकर यांचा टोला। मविया सोबत नाही फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटासोबत, काँग्रेस सोबत सध्या आघाडीची चर्चा सुरू, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका। पहिली प्राथमिकता भाजपचा पराभव करणं, भाजपला मदत होईल असं पाऊल उचलणार नाही, मवियाच्या बैठकीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। महायुती 400 पार कशी होते तेच बघतो, बोलेन पण काहीच देणार नाही ही तुमची गॅरंटी, मोदी गॅरंटीवरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। मतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात वाऱ्या सुरू, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका, ठाकरेंचा पक्षाप्रमाणे जिभेवरचं नियंत्रण सुद्धा सुटलंय, आशिष शेलार यांचा ठाकरेंना पलटवार। कोल्हापूरमधून संभाजीराजे छत्रपती लोकसभा लढवणार, स्वराज्य पक्षातून निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे छत्रपती ठाम। अमळनेरमध्ये उद्यापासून विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मुंबईकरांचा प्रवास आणखीन सुसाट होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचं 19 फेब्रुवारीला होणार लोकार्पण, पहिल्या टप्प्यात 9 किलोमीटरचा रस्ता होणार खुला। महाविकास आघाडी समोर आम्ही आमचा अजेंडा मांडलाय, त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांची माहिती। मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका, ओबीसी फाउंडेशनचे मृणाल पाटील यांनी दाखल केली आहे याचिका। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्वीकारला पदभार, सलोखा सुरक्षा सुशासन या चतुसूत्रीवर काम करण्याचं सिंगल यांचं आश्वासन। तमिळ सुपरस्टार थलपती विजयची राजकारणात एंट्री, थलपती विजयनं काढला तमिळगाव वेट्री कळघम हा नवा राजकीय पक्ष। पालघरमध्ये बिअर शॉपला परवानगी देण्यावरून वाद, माजी सरपंच आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी। कोल्हापूरमध्ये चांदोली प्रकल्पग्रस्त आक्रमक, श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन। नागपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात गोंधळ, बजेट संदर्भात चर्चा सुरू असताना गोंधळ, बजेट मंजूर करण्यापूर्वी विरोधकांची चर्चेची मागणी। पुण्याच्या अवसरीमध्ये प्रथमच सेन्सर घड्याळ पद्धतीनं बैलगाड्यांच्या शर्यतीत 500 बैलगाडा मालकांचा सहभाग। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।